इंदिरानगर झोपडपट्टीमधील मांग गारुडी समाजातील महिला व मुलांना महानगरपालिकेने रोजगार द्यावा अशा मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये गेली तीस वर्षे मांगरुडी समाज राहतो त्यांना रोजगार नाही कचरा कुंडीमधील कचरा गोळा करून तो विकून त्यापासून दोनशे रुपये कमवत होते हो पण सध्या महामार्गावर कचरा गोळा करण्याचे काम बंद झालेले आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तसेच पुरुषांना रोजगार नसल्यामुळे मांगरुडी समाजातील महिला व मुलांना महापालिकेने रोजगार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी सांगली शहराध्यक्ष भारत चौगुले बबलू चौगुले समशेर चौगुले प्रवीण चौगुले अमर लोंढे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते